आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्कल या चॅप्टर मध्ये पेज नंबर 64 वर असणारी जी ऍक्टिव्हिटी नंबर 1 आहे ती ऍक्टिव्हिटी नंबर 1 जे दिलेली आहे ते आपण प्रत्यक्ष करून पाहतोय बघा ऍक्च्युअली ती ऍक्टिव्हिटी एवढ्यासाठी की जर थेरमची रिलेशन थेरम मधली म्हणजे अँगल मधली रिलेशन जी आहे किंवा त्यामध्ये असणारे सर्कल मधले येणारे अँगल आपण एक अँगल बघितला सेंट्रल अँगल कोणाला म्हणायचं ते सेंट्रल अँगल पण सेंट्रल अँगल सारखे अजूनही काही अँगल तयार होतात अजून म्हणजे इतर दोन प्रकारचे जे तीन प्रकारचे अँगल आहेत ते तीन प्रकारचे अँगल अजून तुम्हाला ते अभ्यासायचे परंतु त्याच्याशी म्हणजे इतर अँगल मधलं जे रिलेशन आहे सहसंबंध जो आहे तो तुमच्या लक्षात यावा या अर्थानं तिथं सुरुवातीलाच ऍक्टिव्हिटी दिली नंतर थेरम बघूया आपण असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि मी सुद्धा त्याला विचार पूर्णतः केलेला आहे कारण काही ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला समजली तर त्यामधलं रिलेशन पटपट पटपट तुम्हाला लक्षात येतील आणि थेरम सुद्धा तुम्हाला सोडवताना किंवा थेरमचं ऍप्लिकेशन करताना सुद्धा तुम्हाला सोपं जाईल. आता काय सांगितलंय या ऍक्टिव्हिटी मध्ये बघा. ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल ऑफ एनी रेडियस एज शोन इन फिगर. म्हणजे इथं मी जसं सांगितलेलं आहे की एक योग्य त्रिज्येचं म्हणजे पुरेशी अशी त्रिज्या असणार एक वर्तुळ काढायचे एक मी कोणतं घेतलेलं इथं त्यांनी ते मी म्हणजे त्यांनी घेतलेले तेच मी इथेच घेतलेले बाळ इथं सी सेंटर सर्कल घेतलेले सी केंद्र असणार वर्तुळ घेतलेले त्यांनी असं नाही ते पुढं ते ड्रॉ क्वार्ड ए बी आणि सेंट्रल अँगल ए सी म्हणजे हा जीवा ए बी काढा आणि कोण ए सी बी काढायला सांगितले. आता बघा मी थोडस बोलतो बाळानं बोलतो म्हणजे एवढ्यासाठी आता हे जर बघितलं तर आपण माझ्याकडे एक अपॅरेटस आहे त्या अपॅरेटस मध्ये जरी तुम्ही तो जर बघितला तर प्रत्यक्ष मोजमाप करून आता माझ्याकडे ते नाही उपलब्ध परंतु आता सद्य परिस्थितीमध्ये नाही मी तुम्ही ज्यावेळी आपल्या शाळा सुरू होईल त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष कृती करून ही सगळी थेरम त्यामध्ये प्रॅक्टिकली करून बघू शकता. एक आहे साहित्य आपल्याकडं खूप छान प्रकारचं आहे तो उपलब्ध नाही माझ्याकडं पाहिजे होतं मला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जो इथं बऱ्याचशा गोष्टी मला इथं तुम्हाला स्पष्ट करून सांगता आल्या असत्या आता सुद्धा सांगू शकतो पण तात्पुरतीच्या आधारे सांगताय. आता मी काय केलेलं आहे त्यांनी एक क्वार्ड ए बी घ्यायला सांगितलेले आता थोडंसं मी बाळगून थोडासा वेगळा बदल केलेला आहे. काय वेगळा बदल केलेला आहे तुम्ही कृती करून बघायची. मी काय केलं सी सेंटर द सर्कल काढलं एक रेडियस काढली ए सी आता खरं सांगितलं त्यांनी क्वार्ड ए बी काढायला परंतु मी रेडियस ए सी काढली आणि ह्याचं अँगलचं मेजर मोजून मोजलेले आणि हे मोजून घेतलं आणि इथं सी बी हा काढला कोण मोजून काढलेला आहे मोजून घेतलेला आहे कोण अँगल म्हणजे ए सी काढला म्हणजे का तर पूर्णांकात माप यावी पूर्णांकात माप यावी आणि तुम्हाला सोडव समजून देताना मला सोपं जावं या इकडे बघितलंय मला एकदा असा कोण मापक मी पकडला आणि इकडून अशा पद्धतीने मोजून जाऊन मी असा हा कोण केलेला आहे इथं हा आणि बी बिंदू घेतलेला आहे मग सी बी जोडला आणि मग मी क्वार्ड ए बी काढलेले थोडस उलट केलेले आणि हा क्वार्ड ए बी हे काढलेले आता मी हा जो अँगल आहे तो कितीचा घेतलाय तो आपण नंतर मोजणार आहे. नंतर इथं डी पॉइंट घेतला ए आणि डी पॉइंट जोडले आणि बी पॉइंट जोडले बी आणि डी पॉइंट जोडले इथं ई पॉइंट घेतला ए आणि ई पॉइंट जोडले बी आणि ई पॉइंट जोडलेले मी ही पूर्ण डायग्राम करून घेतली बघा. आता पूर्ण डायग्राम करून घेतल्यानंतर त्यांनी पुढे सांगितलेले की तुम्ही काय करायचे काय करायचे तुम्ही दे मेजर दी अँगल मेजर दी मेजर ऑफ अँगल एडी कोण एडी बीचं माप मोजायला सांगितले. आता मी आता पहिली कृती जी आहे ती पहिली कृती आता हे वर्णन लिहायचं नाही डायग्राम काढायचे आणि आपण त्याच्यावरून त्या दोन कोणाच्या मधला संबंध लिहायचा बाळा बाकी काही लिहायचं नाही तर कृती करून बघायची आपल्याला का तरी आपल्याला समजावं या हेतून. मग आता या अर्थानं मी या बाजूला सुरुवात करतो बाळा थोडस बघा ना पहिला सांगितलेलं मेजर दी मेजर ऑफ अँगल ए डी बी ह्या कोण ए डी बी चं माप मोजायचंय. आता खर तर प्रोटेक्टरचा वापर करता येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कोण एडीबीचं माप मोजताना बघा मी या ही बाजू स्थिर पकडली आणि याच्यावर हा कोण मापकाचा जो केंद्र बिंदू आहे तो ठेवलेला आहे आणि इथून ही इथं बघा तुमच्यावर काळी रेषा असेल इथं लाल रेषा आणलेली आता इथून मी मोजत गेलेलो आहे बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि इथं बघा तिथे आलं 70° माप आलं तिथे आलं माप त्याचं मेजर ऑफ अँगल एडीबी इक्वल टू 70° तिथे आलं 70° आलं
आता पुढे काय झालंय दे मेजर द मेजर ऑफ अँगल एसीबी कोण एसीबी या कोणाचं माप मोजायला सांगितलेले आता बघा हा कोण हा जो कोनमापकाचा जो मध्यबिंदू आहे केंद्रबिंदू आपण म्हणूया हा अर्धवर्तुळाचा हा जो आहे हा बरोबर त्या सी बिंदूवर ठेवा सी अक्षरावर नाही सी बिंदूवर ठेवा आता सी बिंदूवर ठेवला आणि नंतर ही जी तुमची काळी रेषा असेल माझी तर लाल रेषा ही मी अगदी तंतोतंत जुळवली आणि इथूनच मोजायला सुरुवात केली ही बाजू एसी मी स्थिर पकडलेले 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 120, 130, 140 बरोबर मेजर ऑफ अँगल ए सी बी हेच जे माप आलंय माझं 140° काय दिसतंय बघा तुम्ही या दोन कोणांच्या मापावरून तुम्हाला काय संबंध दिसतोय तर हा एसीबी हा जो कोण आहे त्या एसीबी या कोणाचं माप त्या एडीबी या कोणाच्या मापापेक्षा मापाच्या बरोबर 70 आणि 140 दोन संख्या आहे बरोबर म्हणजे हे कसं आलं 140° हे एसीबीचं माप आहे बरोबर 2 × पहिल्या कोणाचं माप आहे 70° म्हणजे 140 कोणाचं माप आहे तर मेजर ऑफ अँगल ए सी बी ह्याचं माप 140 आहे बरोबर 2 × 70 कोणाचं माप आहे मेजर ऑफ अँगल ए डी बी म्हणजे 2 × मेजर ऑफ अँगल ए डी बी बरोबर आहे हे पहिलं रिलेशन सापडलं तुम्हाला हे पहिलं रिलेशन सापडलं बघा या एसीबीचं माप एडीबीच्या मापाच्या दुप्पट आहे म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे आणि सेंट्रल अँगलच मेजर हे एडीबी आता ह्या अँगलला काय म्हणायचं ते पुढे येणार आहे बघा आपल्याला खरं तर हा इन्स्क्राइब अँगल आहे इन्स्क्राइब अँगलच्या मेजरच्या ट्वाइस आहे ट्वाइस दी मेजर ऑफ अँगल एडीबी दुप्पट आहे बरोबर आहे एसीबीचं माप एडीबीच्या मापाच्या दुप्पट आहे आता बघा मी तुम्ही म्हणाल सर याचा फायदा काय झाला ह्या कृती करून आमचा फायदा काय झाला सर सोपा बघा आता मी इथं 140 घेतलं होतं बघा इथं माप किती घेतलं होतं मी 140 घेतलं होतं आणि इथं 70 घेतलं तुम्ही इथं माप 150 घ्या 130 घेऊन बघा 120 घेऊन बघा इथलं माप किती असेल इथं जर 120 माप असेल तर तुम्ही सांगाल ना इथं माप एबीबीचं माप किती असेल बरोबर आहे किती असणार आहे लक्षात आलं तुमच्या म्हणजे हे 140 आहे तर हे माप 70 आहे म्हणजे इथं जर 120 असेल तर हे माप बरोबर 60 असेल इथं 130 असेल तर किती असेल 65 असेल इथं 75 असेल तर इथे किती असणार आहे आता 75 निम्मं करायचं दुप्पट करावं लागेल कारण हे 75 हे किती असणार बरोबर आहे 150 असणार आहे मग जर हे 80 असेल तर इथे किती असेल 160 असेल बरोबर आहे मग हे जर 100 असेल तर इथे किती असेल एसीबी जर 100 असेल तर एडीबी किती असणार 50 बरोबर हे दोन रिलेशन ह्या आणि ह्या सेंट्रल अँगल जो आहे तो सेंट्रल अँगल आणि बघा सेंट्रल अँगलचे जे इतर दोन आर्म्स वरचे म्हणजे बाजूवरचे जे दोन बिंदू आहेत त्या बिंदूतूनच जाणारा ह्या कोणाच्या भुजा आहेत बघा बरोबर आहे का बरोबर आहे तरच हे दोन्हीमध्ये रिलेशन सांगता येतं की या सेंट्रल अँगलचं मेजर या अँगलच्या ट्वाइस असतं किंवा या अँगलचं मेजर या सेंट्रल अँगलच्या मेजरच्या हाफ असतं निम्मा असतं बरोबर आहे हे पहिलं रिलेशन सापडलं बरोबर आहे आता दुसरी ऍक्टिव्हिटी काय सांगितली मेजर दी मेजर ऑफ अँगल एडीबी एडीबीचं माप मोजायला सांगितले आता मोजलेले बा परत रिपीट करायला नको हे दुसरा मुद्दा आहे यातला मेजर ऑफ अँगल एडीबी तिथे आहे मेजर ऑफ अँगल एडीबी बरोबर आहे 70° आता दे मेजर दी मेजर ऑफ अँगल ए बी ह्या ए बी या अँगलचं मेजर मोजायला सांगितलेलं आहे किती येत आहे बघूया बघूया आता बघा त्याचा ई पॉइंट जवळचा अँगल मोजायचा म्हणून या कोणमापकाचा केंद्रबिंदू हा ई बिंदूवर पकडतो आणि काय करतो बाळांनो मी आता ही बाजू स्थिर पकडलेली हे कोणमापकाचा कोणमापक इथं ऍडजस्ट केलेला आहे 0 जो आहे कोणमापकाचा तो ह्या बाजूवर आणलेला आहे आता इकडून स्टार्ट केलं पाहिजे मला
म्हणजे या बाजूपर्यंत जाऊन पोहोचायचंय मला, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि किती आलं बघा, बघा बघू इथे इथे दिसणार नाही तुम्हाला, परंतु 110 degrees, 110 degrees किती आलं, 110. आता त्यांनी पुढे काय माप सांगितलंय बघा, देन ऍड दी मेजर्स ऑफ बोथ दिस टू अँगल्स, या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज करा, मेजर ऑफ अँगल ए डी बी प्लस मेजर ऑफ अँगल ए ई बी बरोबर 70 अधिक 110 किती आलं रे बाळानो, बरोबर आहे 180 degrees आलं, किती आलं 180 degrees. आता मी याच स्पष्टीकरण सांगतो बाळानो, लक्षात घ्या काय त्या दोघांचं ऍडिशन किती आली 110 degrees. आता थोडस विचार करावा, इथं जर बघितलं तर ए डी बी ई हा एक प्रकारचा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे, झाले नाही का झाले ना, हा क्वाड्रिलॅटरल आहे, चौकोन आहे, कोणत्या तरी प्रकार चौरस नाही, चौकोन आहे, कोणत्या तरी एका प्रकारचा चौकोन आहे, चौकोन आहे तो बरोबर आहे. आता या चौकोनामध्ये डी आणि ई म्हणजे हे जे सगळे पॉइंट आहेत म्हणजे व्हर्टायसेस आहे, कुठले ए व्हर्टायसेस व्हर्टेक्स आहे, डी व्हर्टेक्स आहे, बी व्हर्टेक्स आहे, ई व्हर्टेक्स आहे, आणि हे चारही व्हर्टायसेस जे आहेत म्हणजे शिवबिंदू जे ते एकाच सर्कलवर आहेत, एकाच वर्तुळावर आहेत, काय एकाच वर्तुळ, म्हणून या क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, सायक्लिक म्हणजे चक्रीय चौकोन असं म्हटलं जातं. इफ अ सर्कल पासेस थ्रू ऑल द फोर व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इफ अ सर्कल अ सर्कल आय से सिंग्युलर अ सर्कल इफ अ सर्कल पासेस थ्रू फोर व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड द सायक्लिक, म्हणजे जर एका जर वर्तुळाच्या चारही शिरोबिंदूतून एकच वर्तुळ जात असेल तर त्या वर्तुळाला त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हटलं जातं. आता बाळा बारकाने विचार केला तर हा एडीडी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे बरोबर आहे, क्वाड्रिलॅटरल आहे, चारही बिंदू एकाच वर्तुळ म्हणजे सायक्लिक आहे म्हणजे चक्रीय चौकोन आहे, आणि त्यामध्ये महत्वाचा भाग असा की डी आणि ई हे अपोजिट व्हर्टायसेस आहे, डी पॉइंट डी मीन्स व्हर्टेक्स डी आणि व्हर्टेक्स ई आर या अपोजिट व्हर्टायसेस ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल एडीबी, म्हणजे बिंदू डी आणि बिंदू ई हे चौकोन एडीबीचे बरोबर आहे सम्मुख समोरासमोरचे शिरोबिंदू, आणि समोरासमोरच्या शिरोबिंदू जवळचेच कोण मोजले, कुठल्या कोण मोजला बघा बघू, डी पॉइंट जवळचा, आणखी कुठला मोजला ई पॉइंट जवळचा, आणि ह्यांची बेरीज केली तर किती आली, सॉरी 110 degrees, 180 degrees 180 degrees आले. म्हणजे यावरून एक महत्वाचा मुद्दा कळला, इफ अ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल देन दी सम ऑफ इट्स अपोजिट अँगल्स इज 180 degrees. जर दिलेला चौकोन हा चक्रीय चौकोन असेल तर त्याच्या समोरासमोरच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 degrees असते. मग हे प्रमेय आहे बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम त्याला म्हणतात, चक्रीय चौकोनाचं प्रमेय, पण आपण इथं प्रत्यक्ष कृती करून बघितलं. आता दुसरा एक भाग असा म्हणलेला आहे, टेक पॉइंट एफ जी एच ऑन आर ए डी, म्हणजे बिंदू एफ जी आणि एच हे बघा, बिंदू एफ जी आणि एच हे आर्क एडीबी वर घ्या, ए डी बी या आर्क वर घ्यायला सांगितले, कुठले कुठले बिंदू एफ जी आणि एच हे कंस एडीबी या कंसावर घ्यायला सांगितले बरोबर आहे. आता काय करा, देन मेजर बी मेजर ऑफ अँगल ए एफ बी, ए एफ बी या कोणाचं माप मोजायला सांगितलेलं आहे. आता ए आणि एफ पॉइंट काय केले, एकमेकाला जोडले, ए आणि एफ पॉइंट काय केले, एकमेकाला मी जोडले, पुढे एफ आणि बी पॉइंट एकमेकाला मी जोडले, जोडले. आता ए एफ बी चं मेजर मोजायला सांगितले, बघूया किती येते. मी आता ही स्थिर बाजू पकडतो म्हणजे अशी, इथं आणि इथं कोण मोजतो बघा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि किती आलं बघा बघू बाळानो, 70 आलं, किती आलं,
तिसरा मुद्दा सांगितलेला आहे मेजर ऑफ अँगल ए एफ बी इक्वल टू किती डिग्री आलं 70 डिग्री देन मेजर द मेजर ऑफ अँगल ए जी बी हा ए जी बी चं पण माप मोजायला सांगितलेले आहे मी आता ए जी बी च्या ऐवजी ए जी बी चं माप मोजूया इथं सांगितलंय तर करून बघायला काय अर्थ आहे थोडीशी डायग्राम आता ए जी बी चं मेजर मोजूया म्हणजे जी पॉइंट जवळचा अँगल आहे बाळानो इथं म्हणजे मी असं ए जी ही बाजू कॉन्स्टंट पकडतो आणि मोजतो बघा आता इथं आलाय बघा ही बाजू इथं आलेली म्हणजे किती आहे मेजर किती आहे बघा इथं सुद्धा हे 70 डिग्री चालू किती आलं 70 डिग्री म्हणजे मेजर ऑफ अँगल ए जी बी किती आहे 70 डिग्री देन ऑल्सो मेजर द मेजर ऑफ अँगल ए एच बी ए एच बी चं सुद्धा माप मेजर मोजायला सांगितलंय मग आता मी इथं ए एच बी हा अँगल तयार करून घेतो एची बाजू कॉन्स्टंट पकडूया आपण बघा इथून मोजलं पाहिजे 0 10 20 30 40 50 60 आणि 70 तर बघा कलर केलेला आहे दिसतंय का तुम्हाला म्हणजे हे सुद्धा किती आलं 70 डिग्री मेजर ऑफ अँगल हे काय असं हे का असं तर बाळांनो हे जे पॉइंट आहेत एच एफ आणि जी हे तीन पॉइंट आहेत ते एकाच आर्क वरचे कोणत्या आर्क वरचे बघा ए डी बी बरोबर आहे हे सगळे अँगल याचं मेजर 70 आहे याचंही मेजर 70 आहे याचंही मेजर 70 आहे आणि याचंही मेजर किती आहे 70 ऑल दिस फोर अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हे चारही अँगल एकाच कशातले एकाच आर्क मधले ते एकाच म्हणजे अँगल्स हे आहेत ते इन्स्क्राइब्ड अँगल त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हटलं जातं आणि सेम आर्क मध्ये इन्स्क्राइब जर असतील तर त्यांची मेजर्स इक्वल असतात म्हणजे ते अँगल कॉन्ग्रुएंट असतात बघा ए एफ बी चं 70 ए जी बी चं 70 ए एच बी चं 70 ह्याच्या एन पॉइंट बघा म्हणजे आर्क वरचे म्हणजे त्यांच्या भुजावरचे बिंदू जे आहेत तेच आहे ए बी ए बी ए बी आणि फक्त यातला परटेक्स जो आहे तो चेंज झालेला आहे एफ जी एच इथंही आणखी काही डी पॉइंट घेतलेला आहे डी चं पण किती आहे 70 त्याचे पण भुजावरचे म्हणजे बाजूवरचे बिंदू आहेत ए आणि बी म्हणजे हे सगळे अँगल ह्या अँगलला अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क म्हटलं जातं काय म्हटलं जातं अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क म्हणजे एकाच कंसातील अंतर्लिखित कोण आहे म्हणजे हा एकच कंस आहे ए डी बी आणि या कंसामध्ये हे सगळे अँगल आलेले म्हणून त्यांची माप कशी असणार आहेत इक्वल येत आहे कशी येत आहे इक्वल हेही थिअरम आपण बघणार आहे करोलरी म्हणून करोलरी म्हणजे उपप्रमेय म्हणून बघणार आहे आपण बाळांना चला आता दुसरं सांगितलंय त्यांनी काय सांगितलंय टेक अ पॉइंट आय ऑन आर्क ए हा जो आर्क आहे ए बी या आर्क वर आय पॉइंट घ्यायला सांगितलेला आहे नाव मेजर दी मेजर ऑफ अँगल ए आय बी अँड ऑल्सो ए ए आय बी हा अँगल तयार करून घेतो ए आय बी हा अँगल तयार करून घेतो घेतला आता म्हणालो ए आय बी हा अँगल तयार झाला एईबीचं मेजर 110 डिग्री आहे आपल्याला माहित आहे ए आय बीचं अँगलचं मेजर मोजूया आता इथं मी जरा हे डायरेक्ट इथं पकडतो आय व्हर्टेक्स वर आणि हे जरा थोडस ऍडजस्ट करतो बघा ए आय जी आहे ती साईड आणि आय ही जी साईड आहे ती मी कॉन्स्टंट पकडलेली आता इकडून मोजत गेलं पाहिजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि हे बघा आलं रंगवलेला भाग म्हणून 110च आलेला आहे 110 अंश आलेला आहे म्हणजे चौथा मुद्दा जो आहे तो मेजर ऑफ अँगल ए आय बी
equal to 110 degree and measure of angle AEB हा सुद्धा किती आहे 110 degree. आता हे जे दोन्ही अँगल आहेत हे दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये इंटरसेक्ट झालेले हे दोन्ही अँगल एकाच कंसांमध्ये आहे कुठल्या AEB या एकाच म्हणजे पुन्हा तोच विधान आहे की काय हे दोन्ही अँगल मेजर जे आहे हे तिन्ही अँगल इक्वल आहे कुठला मेजर ऑफ अँगल AFB इक्वल टू मेजर ऑफ अँगल AGB इक्वल टू मेजर ऑफ अँगल AHB इक्वल टू किती आले 70 डिग्री त्याच पद्धतीने मेजर ऑफ अँगल AIB इक्वल टू मेजर ऑफ अँगल AEB इक्वल टू 110 110 म्हणजे हे समान मापाचे कोन येतात बघा कसे येतात समान मापाचे ही ऍक्टिव्हिटी नंबर 1 होती बघा की पहिली कृती करून बघायला सांगितलं तुम्हाला त्यामध्ये चार तीन गोष्टी आपण प्रामुख्याने शिकलो पहिली गोष्ट काय तर ह्या सेंट्रल अँगलचं मेजर आणि त्याचा करस्पॉन्डिंग इनस्क्राइब्ड अँगल आहे त्या सेंट्रल अँगलचे मेजर हे त्याच्या करस्पॉन्डिंग इनस्क्राइब्ड अँगलच्या मेजरच्या ट्वाइस असतं दुप्पट असतं हा एक पहिला भाग बघितला दुसरा जर क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असेल तर त्याच्या अपोजिट अँगल ची मेजरची सम ऍडिशन 180 डिग्री येते म्हणजे जर चक्रीय चौकोन असेल तर त्याच्या समोरासमोरच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते आणि दुसरा मग भाग बघितला जर एकाच कंसामध्ये अंतर्लिखित कोण आले असतील तर त्यांची माप कशी असतात समान असतात अँगल्स इनस्क्राइब्ड इन सेम आर देन दी मेजर्स ऑफ ऑल दीज अँगल्स आर इक्वल म्हणजे त्या कंसांची कोणांची माप कशी असतात समान असतात हे तीन मुद्दे आपण प्रामुख्याने या ऍक्टिव्हिटी 1 वरून बघितले आता बघा आपण पुढे जाऊया थोडस ऍक्टिव्हिटी नंबर 2 बघूया ऍक्टिव्हिटी नंबर 2 पेज नंबर जे आहे ते 65 वर आहे बघा आता तुम्ही म्हणाल सर ह्या ऍक्टिव्हिटी खूप महत्वाच्या आहेत का खरं सांगू बाळांनो तुमचा पेपरची रचना जी आहे ती पेपरची रचना ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे पण काय होतं माहितीये ऍक्टिव्हिटी म्हणजे काय बऱ्याच मुलांना वाटतंय की जर कोणती पत्रिका दिली म्हणजे रिक्त जागा दिल्या की त्या रिक्त जागा नाही कदाचित असंही वर्णनात्मक तुम्हाला जर प्रश्न टाकला तर तो वर्णनात्मक प्रश्न प्रत्यक्ष कृती करून तुम्हाला तिथं प्रत्यक्ष मोजमापन लिहिणं गरजेचं आहे आणि लिहिता येणं गरजेचं आहे कारण हे जे त्यावेळी तुम्ही स्वतः कराल त्यावेळी तुम्हाला हे सगळी थिअरम परफेक्ट लक्षात राहते बरीच मुलं न माप मोजतात कोण सर बघणार आहेत लिहा लिहा की काही लिहिलं तरी सर मोजायला येणार आहेत का प्रत्यक्ष तुम्ही प्रत्यक्ष आपण ज्यावेळी एखादी कृती करतो त्यावेळी ती दीर्घकाळ आपल्या लक्षात राहते बाळांनो आणि दीर्घकाळ लक्षात राहिली तर आपल्याला परीक्षा आपली सुद्धा मार्च मध्ये होते की नाही याची शाश्वती नाही कदाचित ती एप्रिल मध्ये जाईल कदाचित मे मध्ये जाईल काही सांगता येत नाही अभ्यासक्रम सांगता येत नाही काय कारण का शासन काय निर्णय घेईल पण तोपर्यंत पण केवळ परीक्षेत होता हा अभ्यास न करता आपणाला दीर्घकाळ तो भाग आपणाला पुन्हा आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपले प्रश्न सोडवताना त्याचा वापर करता यावा या दृष्टीने जर भेटलं तर ह्या ऍक्टिव्हिटी बेस हा खूप छान आहे बाळा बरोबर आहे असो बरोबर आहे हे तुम्हाला कीर्तन सांगण्याऐवजी आपण पुढची ऍक्टिव्हिटी बघूया आणि हे प्रत्यक्ष कृती करून पहा बाळांनो मेजर्स एखाद्या डिग्रीच कारण का डायग्राम करताना जरासा चूक झाली असेल तर एखाद्या डिग्रीचा फरक पडेल परंतु मेजर्स जे आहेत ते अप्रॉक्सिमेट त्याच्या आसपासचेच येतात बदल होत नाही शक्यतो ऍक्टिव्हिटी नंबर 2 ऍक्टिव्हिटी दुसरे आहे पेज नंबर 65 आहे हा पेज नंबर 65 आता बघा नंतर काय सांगितले बघा इथं सुद्धा सांगितले की ड्रॉ अ सर्कल विथ अ सफिशियंट रेडियस एका योग्य त्रिज्येचं एक वर्तुळ काढायला सांगितले त्याला थोडस योग्य त्रिज्येचं वर्तुळ काढलं योग्य त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे काय विथ सेंटर सी केंद्रबिंदू असणार एक सर्कल विथ
सफिशिएंट रेडियस काढलेले आणि इथं आपण एक त्याचा डायमीटर घेऊया कुठला डायमीटर घेतला PQ हा डायमीटर घेतलेला डायमीटर कोणता घेतला PQ घेतला आता काय सांगितले टेक पॉइंट आर एस टी त्यांनी घेतलेला आता तो ही घ्यायचा इथं आर घेतला इथं एस घेतला आणि इथं मी तीन पॉइंट घेतलेला टेक पॉइंट आर एस टी आम सर्कल म्हणजे वर्तुळावर बिंदू आर एस आणि टी घ्यायला सांगितले नाउ मेजर द मेजर ऑफ अँगल पी आर क्यू पी एस क्यू अँड पी टी क्यू आता पी एस क्यू चं मेजर हे मेजर मोजूया बघा पी एस क्यू चं मेजर मोजलं आता मी हे जरासा ही ही साईड जी आहे ती स्थिर पकडतो आता मी मोजायला सुरुवात करतो इकडून शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि इथं त्याला बघा थोडस किती येते बघा इथं इथं मेजर आहे हे आलं किती आहे बघा 90 डिग्री आहे म्हणजे मेजर ऑफ अँगल पी एस क्यू हा किती आला 90 डिग्री चला ठीक आहे आता पी आर क्यू चं पण मेजर मोजूया मी त्यासाठी अँगल तयार करून घेतोय हा बघा अँगल तयार करून घेतला आता हा पी आर क्यू ह्या त्याच मेजर मोजूया झिरो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि इथं बघा किती आला नव्वद झाला म्हणजे मेजर ऑफ अँगल सी आर क्यू किती आला हा सुद्धा 90 डिग्री झाला आता तसं राहिलं मी मेजर टू मेजर ऑफ अँगल पी टी क्यू अँगल पी टी क्यू मोजा मोजूया पी टी क्यू बघा झिरो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि अरे हे असं का होतंय पकडायला चुकलो विभागानं सॉरी बघा बघू किती येते इथं इथं 90 ला चालू ह्या सी म्हणजेच किती आलं बघा हे 90 डिग्री म्हणजे मेजर ऑफ अँगल पी टी क्यू हा सुद्धा किती आला 90 डिग्री जर आला म्हणजे तिन्ही अँगलची मेजर्स आहे ते तिन्ही अँगलची मेजर्स इथं सुद्धा इक्वल आहेत मेजर ऑफ अँगल पी एस क्यू इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी आर क्यू इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी टी क्यू किती आहे 90 डिग्री किती आहे 90 डिग्री बाळांनो इथं एक प्रॉपर्टी आता तुम्हाला माहिती आहे इथं सेगमेंट पी क्यू जो आहे हा डायमीटर आहे डायमीटर याचा अर्थ हे झाला सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे हे अर्धवर्तुळ कंस आहे हे सुद्धा आहे अर्धवर्तुळ कंस आणि ह्या अर्धवर्तुळ कंसातील हे जे कोण आहे हे तीनही कोण म्हणजे हा कोण 90 डिग्री आहे हा सुद्धा 90 डिग्री तुम्ही म्हणणार आर आणि एस च्या ठिकाणचाच येणार का इथं घेतला तर तोही 90चाच येणार इथं घेतला तर 90चाच येणार इथं घेतला तरी 90चा येणार एक्सेप्ट पॉइंट पी अँड क्यू म्हणजे बिंदू पी आणि क्यू व्यतिरिक्त हे या सेमी सर्क्युलर आर्क वर तुम्ही कुठंही तुम्ही व्हर्टेक्स जर घेतला आणि तो अँगल जर मोजला
तर तो अँगल हा 90 डिग्रीचाच येणार कितीचा येणार नाही म्हणजे याचा अर्थ काय सेमी सर्क्युलर आर्क म्हटलं की त्याच्यामध्ये इनस्क्राइब्ड जो अँगल असेल तो कितीचा असतो 90 डिग्रीचा म्हणजे राइट अँगल असतो बरोबर आहे म्हणजे पीटीक्यू हा सुद्धा किती झालेला आहे तुमचा 90 डिग्री झालेला आहे हे जर प्रत्यक्ष बघा प्रॅक्टिकली हे ऍक्टिव्हिटी 4 आहे सॉरी ऍक्टिव्हिटी 2 आहे म्हणजे आपण इथे चार मुद्दे महत्त्वाचे शिकलेले आहेत बघा हे चार मुद्दे काय आहेत याची थिअरम प्रत्येक बाबत हे जे ही सुद्धा करोलरी आहे इनस्क्राइब्ड अँगल थिअरमची करोलरी म्हणजे अंतर्लिखित कोणाचं उपप्रमेय आहे हे सुद्धा आपण प्रूव्ह करून बघणार आहे लॉजिकली हे प्रॅक्टिकली बघितलं आपण ऍक्टिव्हिटी नुसार आता आपण काय करणार आहे लॉजिकली त्याचं प्रूफ बघणार आहे पण त्याच्या अगोदर सम रिलेटेड टर्म्स इन केस ऑफ चॅप्टर सर्कल म्हणजे सर्कल वर्तुळ या प्रकरणाच्या बाबत जर बघितलं तर वर्तुळ प्रकरणाच्या बाबत अजूनही काही संबंधाने येणाऱ्या ज्या संज्ञा आहेत शब्द प्रयोग आहेत ते शब्द प्रयोगांचे अर्थ समजणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून आता आपण पहिला भाग बघूया त्यातला तो म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल काय बघूया इन्स्क्राइब्ड अँगल कुणाला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल हे आता मी पुसून टाकतो बाळा ऍक्टिव्हिटी दोन्ही ऍक्टिव्हिटी पहा 64 आणि 65 पेज वरच्या घेतलेल्या बाळा आता खरं ऍक्च्युअली सांगू बऱ्याचसा भाग मलाही वाटतो एका वेळी घ्यावा पण तुम्ही प्रत्यक्ष समोर जर असाल आणि 2 तास माझं जर लेक्चर चालू असेल तर मग ते ठीक आहे परंतु आपणाला जर ह्या युट्यूबच्या लिंक वरून जर शिकवायचं म्हटलं तर मला काही वेळेची मर्यादा पाळावी लागते त्यामुळे मला विभाग करावे लागतात बाळांनो आणि ह्या विभागानुसार जर बघितलं तर थोडस वेळेची मर्यादा पाळावी लागते बरोबर आहे ना म्हणून पहिला भाग होय इन्स्क्राइब्ड अँगल अंतर्लिखित कोण आता मी असंच लिहितो बाळांनो मराठीच्या पुस्तकात कसं आहे कोण टॉप परंतु अंतर्लिखित कोण कारण का वेगवेगळे शब्द प्रयोग वापरतात कोण कुठेही रफार देत मी असं लिहितो ठीक आहे This is the C center of the circle. Now, draw one angle whose vertex lie on the circumference of that circle. म्हणजे कोण काढा त्या कोणाचा शिरोबिंदू जो आहे तो कोणाचा शिरोबिंदू हा त्या कशावर असला पाहिजे तर त्या वर्तुळावर पाहिजे हा अँगल घेतलाय पी डी क्यू अँगल पी डी क्यू घेतलाय किंवा एडी बी चला एडी बी ए डी बी आता तुमच्या पुस्तकात आहे त्याचं म्हणजे वेगळं तुम्हाला काय वाटू नये ए डी बी हा अँगल घेतलेला आहे बरोबर आहे पी डी क्यू चालेल इथं पी पॉइंट आहे आणि इथं क्यू पॉइंट आहे चला बघा आता ह्या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं आता याची डेफिनेशन जर बघितली बाळा तर याची डेफिनेशन जुन्या पुस्तकामध्ये बघितली तर थोडस ती डेफिनेशन महत्वाची आहे नाही डेफिनेशन विचारल्या जात नाही परीक्षेला पण ते समजणं गरजेचं आहे बघा का हिअर सी इज द सेंटर ऑफ द सर्कल सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे द व्हर्टेक्स डी ऑफ अँगल पी डी क्यू हिअर अँगल पी डी क्यू द व्हर्टेक्स डी ऑफ अँगल पी डी क्यू लाय ऑन द सर्कल मीन्स ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल कोण पीडीक्यूचा जो शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू हा वर्तुळावर आहे अँड द आर्म्स ऑफ दॅट अँगल इंटरसेक्ट टू द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे त्या कोण पीडीक्यूच्या ज्या भुजा आहेत कोणत्या रे डी पी अँड रे डी क्यू इंटरसेक्ट टू द सर्कल इन पॉइंट ए अँड बी देन अँगल पीडीक्यू इज कॉल्ड एज द इन्स्क्राइब्ड अँगल तर त्या कोण पीडीक्यूला अंतर्लिखित कोण असं म्हटलं जातं आता ही व्याख्या
पूर्वी फार जुन्या पुस्तकात जर बघितलं, फार जुन्या म्हणजे 2012 याच्या अगोदरच्या सिलेबस मध्ये जर बघितलं, इन केस ऑफ ऑपन अँगल अँड विन सर्कल, इफ दी व्हर्टेक्स ऑफ अँगल इज अ पॉइंट ऑफ अ सर्कल अँड इन केस ऑफ अ वन आर्क अँड वन अँगल, एक कोण आणि एक कंस याबाबत, कोणाची भुजा, कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू असेल, म्हणजे इफ दी व्हर्टेक्स ऑफ अ अँगल इज अ पॉइंट ऑफ अन आर्क अदर दॅन इट्स एंड पॉइंट, म्हणजे त्याच्या अंत्यबिंदू खेरीजचा तो बिंदू असला पाहिजे, अँड दी आर्म्स ऑफ अ अँगल कंटेन्स वन एंड पॉइंट ऑफ दी आर्क, ऍट लिस्ट वन एंड पॉइंट ऑफ दॅट आर्क मीन्स वन एंड पॉइंट ऑफ दॅट आर्क, देन दॅट अँगल इज कॉल्ड दी इन्स्क्राइब्ड अँगल, म्हणजे एक कोण व एक कंस याबाबत कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू असेल परंतु त्या कंसाचा अंत्यबिंदू नसेल, म्हणजे अंत्यबिंदू खेरीजचा कोणताही एक बिंदू असेल आणि त्या कंसाचे कोणाच्या भुजा कंसाचा एक एक अंत्यबिंदू समाविष्ट करत असतील तर त्या कोणाला अंतर्लिखित कोण असं म्हटलं जातं. आता इथं सोप्या पद्धतीने दिलेले सी इज द सेंटर ऑफ अ सर्कल, हिअर दी व्हर्टेक्स डी ऑफ अ अँगल पी डी क्यू लाय ऑन दी सर्कल अँड दी आर्म्स ऑफ दॅट अँगल इंटरसेक्ट टू दी सर्कल इन अ टू डिस्टिंक पॉइंट, देन दॅट अँगल इज कॉल्ड द इन्स्क्राइब्ड अँगल. मग इथं काय म्हणलेलं आहे, सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून कोणाचा शिरोबिंदू डी, कोण पी डी क्यू या कोणाचा शिरोबिंदू डी हा कोणा वर्तुळावर असेल आणि कोणाची भुजा ह्या वर्तुळांना दोन भिन्न बिंदू छेदत असतील तर त्या कोणाला इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हटलं जातं. म्हणजे इथं बारकाईने जर विचार केला तर कसा करता येईल बघा, तर महत्वाचा मुद्दा हा जो व्हर्टेक्स जो आहे तो सर्कलवर आला पाहिजे, वर्तुळावर आला पाहिजे आणि ह्या कोणाच्या भुजा कुठेतरी छेदल्या पाहिजे वर्तुळात, तरच त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, म्हणजे अँगल पी डी क्यू, अँगल पी डी क्यू इज अँड इन्स्क्राइब्ड अँगल. आता शक्यतो आपण हे बाहेरचे पॉइंट घेतले, ही तर एडीबी जरी म्हटलं तरी चालेल, पीडीक्यूच्या ऐवजी अँगल तोच आहे, एडीबी म्हटलं तरी चालेल. मग आता इथं मी पीडीक्यूच्या ऐवजी इथं एडीबी म्हणूया, कारण अँगल वेगळा नाही तोच आहे, म्हणजे कोण एडीबी हा काय आहे अंतर्लिखित कोण, अंतर्लिखित कोण आहे. आता महत्वाचा एक भाग आहे, तू म्हणणार जर अंतर्लिखित कोण आहे मग तो कोणत्या कंसात अंतर्लिखित झालेला आहे प्रश्न आहे ना, मग तो कंस कोणता आहे बघा, मी इथं दाखवतो हे निळा आहे ना, या कंसामध्ये अंतर्लिखित झालेला आहे, दिसतोय तुम्हाला निळा, निळा कलर वापरला मी इथं दरवा इथं हा. सो वी राईट हिअर अनदर स्टेटमेंट, अँगल ए डी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क, विच आर्क, आर्क ए डी. बघा कोणाचं नाव पण तेच आहे आणि आर्कचं नाव सुद्धा तेच आहे बघा, अँगल ए डी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए डी, कोण एडीबी हा कंस एडीबी मध्ये अंतर्लिखित झालेला आहे बरोबर आहे. खाली कोण एडीबी हा कंस, कोणता कंस एडीबी मध्ये अंतर्लिखित झालेला आहे. अंतर्लिखित झालेला आहे. अंतर्लिखित कोण कळला ना कशातही बघा, मी इथं जरा असं दाखवतो हे ह्या कंसामध्ये अंतर्लिखित झालेला आहे तो बघा, येते लक्षात अँगल एडीबी इन्स्क्राइब्ड इन आर्क एडी, कोण एडीबी हा कंस एडीबी मध्ये अंतर्लिखित, कंस एडीबी मध्ये अंतर्लिखित झालेला आहे, हा अंतर्लिखित कोण आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे
तो म्हणजे इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अंतर्खंडित कंस. Intercepted arc and the conduit course. तर थोडसा बाबा वेळ दिला तर मला वाटते खूप छान होईल. त्याने मला डायग्राम ह्या काढल्याच पाहिजे. ज्यादा डायग्राम काढणार नाही बघा, मला कमीच डायग्राम मध्ये तुम्हाला मी समजावून द्यायचा प्रयत्न करतो. तरी 4-5 तरी काढल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी 5 सर्कल काढले आहेत. खरं ऍक्च्युअली तुमच्या पुस्तकामध्ये 6 डायग्राम आहेत, परंतु मला ते अपेक्षित मी घेतलेला आहे, तो भाग वेगळा घेतलेला आहे. बघा
तेच नाव दिले देवान नाव वेगळं देत नाही इतरही इंटरशिप झालेलं आहे आपण इथं अँगल वेगवेगळ्या प्रकारचे दिसते हा दिसणार आहे अँगल वेगवेगळ्या प्रकारचे बघा मी डायग्रामच वेगवेगळ्या प्रकारचे काढले कारण का अशा प्रकारच्या डायग्राम जर तुम्हाला आल्या तर तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे बरं चालत ठीक आहे आता इथं याबाबत बघूया इथं जर बारकाईने विचार केला इथं एक अँगल आहे एबीसी आता हा कोणत्या टाईपचा आहे हे तुम्ही ओळखलेले हा सेंट्रल अँगल आहे बघा त्याच्याशी मतलब नाही आपल्याला फक्त इंटरसेप्टेड आर्क म्हणतोय आपण कंस म्हणतोय कंस आंतरखंडित कंस बघा का हा अँगल एबीसी आहे जरी तो सेंट्रल अँगल असला तरी सुद्धा तो त्याच्या अंतर्भागामध्ये एक कंस आलेला आहे जरा थोडस मी जाणे करतो किंवा असं असं करा त्याने हा आर्क त्याच्या अंतर्भागात आलाय म्हणजे हा आर्कला इंटरसेप्ट केले इथंही अँगल एबीसी आहे आता ह्याचा व्हर्टेक्स जर बघितला तर तो सर्कल वर आहे म्हणजे तो इन्स्क्राइब आहे त्यानंही हा आर्क जो आहे हा आर्क काय केलेला आहे त्यानं इंटरसेप्ट केलेला आहे म्हणजे अंतर्भागात आता इंटरसेप्ट म्हणजे काय थोडक्यात आपण सगळ्या डायग्राम मध्ये काढूया आणि नंतर बोलू मी इथं ए बी सी आहे आता धड एक तर हा सेंट्रल अँगल नाही इन्स्क्राइब म्हणजे इन्स्क्राइब अँगल नाही म्हणजे केंद्रीय कोण नाही अंतर्लिखित कोण नाही आहे का बघा इथं त्याचा सेंटर इथं आहे आणि हा जो त्याचा व्हर्टेक्स जो आहे अँगलचा तो सर्कलच्या इंटेरियर मध्ये आलाय कुठंतरी अंतर्भागात आलेला आहे त्यानंही एक आर्क इंटरसेप्ट केलेला आहे बघा हा ए सी हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे इथं बघा ए बी सी हा अँगल आहे ह्या अँगलचा व्हर्टेक्स बी आहे तो इन दी एक्सटेरियर ऑफ सर्कल आहे म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागात आहे इथं अंतर्भागात आहे इथं वर्तुळावर आहे इथं अंतर्भागात आहे इथं वर्तुळाच्या बाह्य भागात आहे इथंही वर्तुळावर आहे बरोबर इथं वर्तुळाच्या बाह्य भागात आता मात्र इथं त्यानं इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे बघा हा आर्क आहे बरोबर पण इथं सुद्धा आहे हा सुद्धा आर्क इंटरसेप्ट म्हणजे त्याच्या अंतर्भागामध्ये दोन कंस आलेले आले इथं बघा ए बी सी त्याचा व्हर्टेक्स आहे तो सर्कल सर्कलवर आहे म्हणजे वर्तुळावर आहे त्यानंही हा आर्क इंटरसेप्ट केलाय कुठला बी एक्स सी हा हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे बी एक्स सी हा आर्क इंटरसेप्ट आता इतर हे अँगल आहे अँगल ए बी सी बरोबर आहे याचा व्हर्टेक्स सर्कलच्या बाहेर वर्तुळाच्या बाह्य भागात आहे किती आर्क इंटरसेप्ट केले किती आलेत बघा त्याच्या अंतर्भागात किती आर्क आलेले बघा हा एक आलेला आहे ए एक्स आलेला आहे आणि दुसरा ए वाय सी हा सुद्धा आर्क आलेला आहे बघा म्हणजे किती आर्क अंतर्भागात आले दोन आले इथंही बघा इथं किती आलेले आहेत बघा इथंही दोन आलेले तिथं डायग्राम रिपीट झालेले ए एक्स आणि डायग्राम झाली रिपीट ए एक्स आणि ए वाय सी हे दोन आहेत आता मुळात भाग कसा आहे हे जे रंगवलेले कंस जे आहेत ते रंगवलेले म्हणजे विशिष्ट पद्धतीच्या खुणा केलेले ते कंस आहेत ते कंस सगळे अंतरखंडित कंस आहेत इंटरसेप्टेड आर्क आहे कुणाला म्हटलं जातं इंटरसेप्टेड आर्क इन केस ऑफ अ वन अँगल अँड वन आर्क एक कंस आणि एक कोण याबाबत इफ द आर्म्स ऑफ अँगल or the end points of a arc lie on the arms of an angle जर कंसाचे अंत्यबिंदू हे त्या कोणाच्या भुजेवर असतील
and the remaining points of that arc are in the interior of an angle, that angle, then that arc is called as the intersected arc. Baga? In case of a one angle and one arc, end points of a arc are on the arms of an angle, first point, and the remaining points of that arc are in the interior of that angle, then we say that that arc is intersected by an angle. By angle. म्हणजे एक कोण आणि एक कंस या बाबत मग तो कोण कोणत्याही प्रकारचा असू द्या सेंट्रल अँगल असू द्या इन्स्क्राइब्ड अँगल असू द्या त्या दोन्ही पैकी असू द्या इंटेरियर मध्ये कुठेही अँगलचा व्हर्टेक्स असू द्या किंवा एक्सटेरियर मध्ये कुठेही असू द्या वर्तुळाच्या अंतर्भागात असू द्या किंवा वर्तुळाच्या बाह्य भागात असू द्या किंवा केंद्रबिंदू असू द्या किंवा वर्तुळावरचा बिंदू असू द्या त्याच्याशी प्रश्न नाही पण एक कोण आणि एक कंस या बाबत जर कंसाचे अंत्यबिंदू हे कोणाच्या भुजेवर असतील बघा प्रत्येक भुजेवर एक आहे इथं एक आहे इथं एक आहे कोणता कंस आहे इथं ए एक्स सी म्हणजे या कंसाचे अंत्यबिंदू ए आणि सी एका एका भुजेवर एक बिंदू एका भुजेवर आहे आणि त्याचे उरलेले सगळे जे बिंदू आहेत त्या कंसाचे ते त्या कोणाच्या अंतर्भागात जर असतील तर तो कंस त्या कोणानं अंतरखंडित केलेला आहे असं म्हटलं जातं मग बघातो यामध्ये एक महत्वाचा भाग काय सेंट्रल अँगल आला म्हणजे कसला केंद्रीय कोण आला तरी सुद्धा त्याच्याकडे एक इंटरसेप्टेड आर्क असणार आहे एकच इन्स्क्राइब्ड अँगल आला म्हणजे त्याचा व्हर्टेक्स वर्तुळावर असेल तरी सुद्धा तो एक आर्क काय असणार आहे त्यानं इंटरसेप्ट केलेला असणार आहे जरी अंतर्भागात कुठलाही केंद्रबिंदू व्यतिरिक्तचा बिंदू आला तरी सुद्धा त्यानं एक बिंदू एक कंस अंतरखंडित केलेला असणार आहे मात्र जर का इफ द व्हर्टेक्स ऑफ अ अँगल लाय इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल देन दॅट अँगल इंटरसेप्ट टू आर्क्स हाउ मेनी टू आर्क्स विच आर इट हियर हियर इन दॅट इन दिस फिगर हियर अँगल ए बी सी व्हर्टेक्स ऑफ दॅट अँगल इज अँगल पॉइंट बी विच लाय इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल then that angle ABC intercept two arcs, one arc is an arc AXC and another arc is a PQ. म्हणजे कोण ABC या आकृतीच्या बाबत जर कोण ABC या कोणाचा शिरोबिंदू B आहे तो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे आणि बाह्य भागात असताना तो दोन कंस अंतरखंडित करतो एक म्हणजे AXC आणि दुसरा PQ. इथं कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे त्यामुळे एकच कंस आलेला आहे कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे म्हणजे इथं दोन कंस अंतरखंडित केलेले इथं अंतर्भागात आहे एकच वर्तुळावर आहे एकच बिंदू एकच कंस अंतरखंडित करतो केंद्रबिंदू जरा केंद्रबिंदू हा वर्तुळा कोणाचा शिरोबिंदू असेल तर एकच कंस अंतरखंडित करतो अशा पद्धतीने तुम्हाला अंतरखंडित कंस इंटरसेप्टेड आर्क आता हे डेफिनेशन तुम्हाला दिलेलं नाही बाळांनो हे उलटता यावं म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून लिहिता यावं मीन्स कुठला आहे काय मुद्दा म्हणता येईल पहिला मुद्दा काय सांगता येईल मी तोंडी सांगू हा घेऊन घ्या लिहिताय बघा इफ व्हर्टेक्स ऑफ अ अँगल इज अ सेंटर ऑफ अ सर्कल कॉमा or on the circle or in the interior part of a circle then that angle intersects only one arc जर कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल किंवा वर्तुळावर असेल किंवा वर्तुळाच्या अंतर्भागातील कोणताही बिंदू असेल तर तो एकच कंस अंतरखंडित करतो हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा इफ द व्हर्टेक्स ऑफ अ अँगल लाय इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल देन दॅट अँगल इंटरसेक्ट्स टू आर्क्स जर कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर तो दोन कंस अंतरखंडित करतो कुठली आकृती ही आकृती पहिली आणि शेवटच्या दोन दोन म्हणजे शेवटची एक म्हणलं तरी चालेल म्हणजे ही आकृती आणि ही आकृती बरोबर आहे त्या दोन कंस अंतरखंडित करतो
हे दोन गोष्टी ह्या डायग्रामच्या खाली लिहा. आपण आजच्यासाठी थांबूया बाळांनो. आता याच्या नंतरचं जे ते इंस्क्रायब आणि न्यूसिरम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजच्यासाठी धन्यवाद. बरोबर आहे की विधान दोन लिहून काढा, पुन्हा पुन्हा ऐका आणि विधान लिहून काढा अंतर्खंडित कंसाची. आजच्यासाठी धन्यवाद देऊया. पुन्हा पुन्हा सांगतो चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला तर याची लिंक तुम्ही तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आजच्यासाठी धन्यवाद. हॅव अ गुड डे.